महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज उभा मागा। या आजच्या सभेला उपस्थित शिवसेनेचे नेते, माजी मंत्री माननीय रामदास भाई कदम साहेब, व्यासपीठावरील दापोली खेड मंडळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय योगेशजी कदम साहेब, महाडचे आमदार माननीय भरतशेठ गोवाले साहेब, माननीय जिल्हा प्रमुख सन्माननीय शशिकांत चव्हाण साहेब, सन्माननीय अशोक पाटील साहेब, श्रीरामभाऊ विधाते, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती, या गेल्या चार दिवसांमध्ये आपण ही दुसरी सभा याच चौकामध्ये बघतोय। खरं तर गेल्या सभेमुळे रस्ता बंद झाला, पण आज एवढी विराट सभा होऊ नये, वाहतूकही सुरू आहे, आपण जमलेला प्रचंड समुदाय हा दापोली निश्चितपणे बघते। खरं तर आपण सर्वजण माननीय भाईंचे विचार ऐकण्यासाठी इथे आतुर आहोत। मी एक दोन गोष्टी फक्त आपल्या समोर निश्चितपणे सांगेन आणि थांबेन। या गणेशोत्सवामध्येच माननीय भाईंची आणि योगेशजींची भेट झाली होती। परवाच्या सभेमध्ये जे काही सोशल मीडियावरती बघितलं किंवा वाचलं त्याच्यामध्ये रोजगार, विकास, कोकणातले प्रश्न, पिण्याचं पाणी, अन्य कुठल्याही विषयांचा उल्लेख काही झालेला आपण कोणीच ऐकलेला नाही। माननीय भाईंना या निमित्ताने माझी आज एक विनंती आहे की जी चर्चा आमची त्याविषयी झाली ती एकदा पुन्हा आपल्या समोर सांगतो। त्यांच्या मनामध्ये हे सर्व विषय आहेत की आपल्याला आता गरज आहे तातडीने, ती म्हणजे आपल्या भागामध्ये एखादा मोठा उद्योग येणं। माननीय उदयजी सामंतदास साहेब आज नाही आहेत, पण तरीही इथला माणूस आज मुंबईमध्ये जातो नोकरीसाठी। नाणारच्या प्रकल्पाला आपण विरोध केला, जैतापूर प्रकल्पाला आपण विरोध केला, पण काही लाख लोकांच्या रोजगाराचा पोटाचा प्रश्न संपेल अशी स्थिती असलेले प्रकल्प आपण दवडले किंवा जातील अशा स्थितीमध्ये आहे। पण माझी माननीय भाईला एक विनंती आहे की त्यांचं या सरकारमध्ये प्रचंड असं एक वजन आहे। त्यांनी हे दोन्ही प्रकल्प होतील, भले ते राजापूरच्या भागामध्ये झाले ते चालतील, पण इथला भूमिपुत्राला मुंबईमध्ये रोजगारासाठी जावं लागणार नाही। आणि तसाच एक महत्वाचा विषय असा आहे की जो योगेशजींनी सांगितलं की केदारजी मनावरती घेतलाय हा विषय, की दापोली या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा एखादा असा प्रोजेक्ट किंवा प्रकल्प यावा की ज्या माध्यमातून दापोलीतल्या काही हजार लोकांचा पोटाचा रोजगाराचा प्रश्न सुटेल, अशी या निमित्ताने मी त्यांना एकदा विनंती करतो। आम्ही सर्वजण त्या विषयात एकत्रित काम करणार आहोत, आणि फक्त रोजगार उद्योगधंदे या विषयामध्ये एकत्रित काम नसणार आहे तर गेले दीड वर्ष सातत्याने आम्ही सर्वजण माननीय भाईंच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित येण्याची एक प्रक्रिया सुरू होती। त्या दृष्टीनेच हा भविष्यातलं मार्गक्रमण निश्चितपणे राहील, एवढंच या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय भाई, माननीय योगेशजी आणि व्यासपीठावरील सर्वच मंडळींना धन्यवाद देतो आणि आपल्या कार्यकर्त्या बंधू भगिनींनाही धन्यवाद देतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।